नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी आमच्या लाडक्या मध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात फाशीची शिक्षा होत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कझाकिस्तान मित्रांनो कझाकिस्तान या देशामध्ये फाशीची शिक्षा म्हणजे कोणत्याही मृत्यूदंडाची शिक्षा होत नाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त जन्मठेपीची शिक्षा होते कशाही पद्धतीनं गुन्हेगाराला मारण्यात येत नाही दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्र जे की कृषीमध्ये सुद्धा पुढे आहे उद्योगामध्ये सुद्धा पुढे आहे आणि आय टी क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे त्यामुळे महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जात तिसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वीज तयार केली जाते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वीज तयार केली जाते चौथा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त व्यसन करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अरुणाचल प्रदेश मित्रांनो भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील लोक सर्वात जास्त व्यसन करतात येथील जवळपास त्रेपन्न टक्के लोक हे दारूचं व्यसन करतात पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त भूकंप होतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जापान मित्रांनो जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात सहावा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या सणाला बैलांची पूजा केली जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पोळा मित्रांनो भारतामध्ये शेतकऱ्यांचा बैल पोळा हा सण साजरा केला जातो ज्या दिवशी बैलांची पूजा केली जाते सातवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शहाजी महाराज साहेब मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज साहेबांनी तयार केली होती जे की संस्कृतचे गाढे अभ्यासक होते आठवा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आपेगाव मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा आपेगाव जे की पैठण जवळ आहे त्या आपेगावमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला होता नवा प्रश्न आहे श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दक्षिण मित्रांनो श्रीलंका ही भारताच्या दक्षिण दिशेला आहे दहावा प्रश्न आहे पृथ्वीवरील कोणता प्राणी सर्वात वेगाने धावू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चित्ता मित्रांनो चित्ता हा प्राणी पृथ्वीवर एकमेव असा प्राणी आहे जो की सर्वात जास्त वेगाने धावू शकतो अकरावा प्रश्न आहे लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बुलढाणा मित्रांनो लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बारावा प्रश्न आहे देवांचे देव म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन श्री महादेव मित्रांनो महादेवांना देवादि देव किंवा देवांचे देव म्हणून ओळखले जाते तेरावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतीय जनता पार्टी मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीमधूनच निवडून येऊन भारताच्या पंतप्रधान पदावरती बसलेले आहेत चौदावा प्रश्न आहे औरंगजेबाच्या वडिलांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन औरंगजेबाच्या वडिलाचे नाव शहाजहान असे होते ज्याने ताजमहल सुद्धा बांधलेला आहे आणि मित्रांनो पंधरा शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमचा आवडता राजकीय पक्ष कोणता आणि तुम्ही दोन हजार चोवीसला ला कोणत्या पक्षाला मतदान करणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा चका द्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद